माझे गुरुबंधू आरोस्कर महाराज आमच्या गोपाळला कीर्तन शिकवत होते. काय गोपाळ? पण आमचा गोपाळ म्हणजे कीर्तन शिकण्याच्या बाबतीत कच्चा माठ निघाला हो, कच्चा माठ. आरोस्कर महाराज आपलं शिकवतायत शिकवतायत, पण पालथ्या घातलेल्या घड्यावर किती पाणी ओतलं तरी ते घड्यात कसं शिरणार माऊली? ते जाणारच की हो आजूबाजूला वाहून. आरोस्कर महाराज आपलं ज्ञान होत होतो ते पाण्यासारखं, ओततायत ओततायत ओततायत, पण माठच मुळात पालथा. पण माऊली कसं आहे ना, अहो शेवटी ते ज्ञान आहे. ज्ञान असं कधी फोल जात नाही, वाहून जात नाही. त्या पालथ्या घातलेल्या घड्याच्या भोवताली सुपीक भुसभुशीत माती होती, माती. काय इंदू? हे इंदूला माती म्हणाले? असू दे बरे, असू दे असू दे. पण हीच इंदू एकलव्याच्या एकाग्रतेनं हे सगळं ज्ञान आपल्यामध्ये जिरवत राहिली, मुरवत राहिली. नामदेव महाराजांनी म्हणलंय ना, भ्रमर सुवासी मधावरी मासी. तसा या ज्ञानाचा ध्यास तिनं घेतला आणि हे सगळं ज्ञान एकाग्रतेनं जिरवून आणि त्या ज्ञानाचा अंकुर मातीतून उगवून आलेला आपण काल सगळ्यांनी पाहिला. तर माऊली, आषाढीच्या दिवशी ही कीर्तन सेवा मी विठुरायाच्या चरणी अर्पण करतो.